तत्कालीन शिवसेना पक्षाचा व्हीप म्हणून सुनील प्रभू यांच्या व्हीपला ही मान्यता दिलेली आहे, त्यामुळे भरत गोगावले यांचा व्हीप हा खारिज होतो आणि सुनील प्रभू हे तत्कालीन काळामध्ये अधिकृत व्हीप असतील तर शेड्यूल 10 प्रमाणे यावरती जो निर्णय माननीय अध्यक्षांनी द्यायचा तो तात्काळ द्यावा अशा पद्धतीचा ॲर्ग्युमेंट आमचे काउन्सिल आदरणीय देवदत्त कामत यांनी केलं. माननीय देवदत्त कामत यांनी ज्या पद्धतीचा युक्तिवाद केला तो अप्रतिम होता. त्यांनी माननीय अध्यक्षांना सांगितलं की आम्ही जे डॉक्युमेंट्स दिले त्याच्या पलीकडे आम्हाला काही द्यायचं नाही आहे, तुम्ही निर्णय घ्या आणि याच्याबद्दल जी उत्कंठा पूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला आहे त्या शेड्यूल 10 संबंधी आपण हा निर्णय घ्या. परंतु शिंदे गटाकडून वेळकाढूपणा करण्यासाठी ॲनेक्शल दिलं गेलं नाही अशा पद्धतीचं ॲर्ग्युमेंट हे माननीय अध्यक्षांसमोर झालं. हा केवळ वेळकाढूपणा, याचं कारण सुप्रीम कोर्टाने जी जजमेंट दिली आहे त्यानुसार जर या ठिकाणी शिंदे गटाच्या वकिलांनी ॲप्लाय फाईल केला असेल आणि आताचं ते म्हणत असतील की ॲनेक्शल आम्हाला मिळालं नाही तर शुद्ध ही फसवणूक आहे आणि केवळ वेळकाढूपणाची या ठिकाणी कुठेतरी कारणं दाखवायची आणि माननीय अध्यक्षांकडनं वेळ घ्यायचा म्हणून अशा पद्धतीचं आर्ग्युमेंट त्यांच्या वकिलांनी केलं. परंतु माननीय अध्यक्षांनी 2 आठवड्याची वेळ दिलेली आहे, कागदपत्राची अदलाबदल होईल आणि आम्ही आज माझ्याकडून मी स्वतः एक ॲफिडेविट जे आहे ते माननीय अध्यक्षांना सादर करणार होतो पण त्याच्यामध्ये आणखी काही दुरुस्ती करायचे आहेत की सुप्रीम कोर्टाने स्पष्ट म्हटलेलं आहे आमची कागदपत्रं आम्ही तुमच्याकडे सादर केलेली आहे आणि त्यामुळे आपण तात्काळ निर्णय घ्यावा अशा पद्धतीची विनंती माननीय अध्यक्षांना करण्याबाबतचा ॲफिडेविट मी ते देणार होतो. त्याच्यामध्ये काही सुधारणा करून ते पुन्हा देणार आहे. पण मला असं वाटतं की आजच्या माननीय अध्यक्षांनी जी हेरिंग घेतली त्या हेरिंगमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे जी मूळ शिवसेना आहे त्यांनी आपली बाजू स्पष्टपणे मांडली की माननीय अध्यक्षांनी निर्णय द्यावा, आमची कागदपत्रं सगळी आम्ही दिलेली आहेत, आम्हाला कोणती आर्ग्युमेंट करायची नाही, तुमचा निर्णय आम्हाला मान्य आहे. परंतु ज्यांना असं वाटतंय भीतीचे ढग ज्यांच्या मनामध्ये गोंगावत आहेत त्यांनी वेळकाढूपणा केला आणि वेळ मागून घेतली. मला असं वाटतं की अध्यक्ष महोदय याच्यावरती येणाऱ्या जो जजमेंटचा दिवस ठरवतील त्या दिवशी तात्काळ याबाबतचा निर्णय देतील. आरक्षण मागितलं होतं तर त्याप्रमाणे त्यांना वेळ दिलेला आहे. आता पाहू आपण किती दिवसाचा वेळ त्यांनी दिलेला आहे. परंतु आम्हाला असं वाटतंय की 10-12 तारखेच्या नंतर दुसरी सुनावणी होईल असं आम्हाला वाटतं. की फक्त वेळकाढूपणा केला जातोय, सुप्रीम कोर्टाने जे निर्देश दिले त्या निर्देशानुसार कोणती सुनावणी होत नाही त्यांना तसं वाटतंय ना. अध्यक्षांना अजून तसं वाटत नाही. आमच्या अध्यक्ष व्यवस्थित कागदपत्र तपासूनच करणार आहेत हे लक्षात ठेवा. कारण निर्णय हा योग्य होणं गरजेचं आहे. त्या अनुषंगाने त्यांनी आता सांगितलं की सगळे कागदपत्र एकत्र क्लब करा. त्यावेळेला त्यांनी टायमिंग दिलेला आहे, त्या टायमिंगप्रमाणे त्यांनी कागदपत्र जमा केले मग पुढची तारीख येईल आणि पुढच्या तारखेला मग आणखीन काय निर्णय होईल. याचिका क्लब करून एकत्रित सुनावणी घेण्याचा एक त्यांनी ॲप्लिकेशन केले. दुसरा मुद्दा असा की 10 शेड्यूलप्रमाणे तुमच्यावर अपात्रतेची कारवाई अध्यक्षांनी करावी अशी मागणी त्यांनी आज केली. मागण्या बऱ्याच आहेत तशा आमच्यावर, एकच मागणी करून ते थांबलेले नाही आहेत पण त्याला उत्तर आमचे पण वकील देत आहेत आणि त्यांनी दिलेलं आहे त्यामुळे तशी काय काळजी करायचं कारण नाही आहे असं आम्हाला वाटतंय. असं म्हणलंय इथनं तर संध्याकाळी सुटल्यानंतर घरी जावं लागतं तर इथं राहणार आहेत. ठाकरे गटाचे आमदार भेटले, जुने मित्र भेटले, खूप दिवसानंतर तुमची भेट झाली असेल, काही संवाद झाला आतमध्ये तुमचा? नाही, तर आम्हाला 2 पार्ट करून दिले होते. एक राईट साईडला आम्ही होतो, लेफ्ट साईडला ते लोक बसले होते. तेव्हा तसं काय संभाषण झालेलं नाही आहे पण हस्तं दळून जाता येताना तेवढं झालं आणि त्यात त्यांना पण कल्पना आहे की आता आपण काय ते 14 उरलेले आहेत ना, त्यामुळे काय फार मोठे काय त्यांच्यात हे हास्य दिसलं नाही त्यांच्या चेहऱ्यावरती. तुमची मजा सुरू आहे, सजा सुरू आहे असं झालेलं काय?
त्याने तसं जर त्याला जर सजा असेल तर त्याने यावं ना, आम्ही त्यांची मजा करू शकतो असं काय नाही. तुम्ही त्याने काय आव्हान केलं का येण्यासाठी? केलं. तुम्ही कुठले कुठले आमदार आहे? नाही, मन की बात तसं नाही झालं. आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली, जर तुम्हाला तिकडं करमत नसेल तर बोललो आमच्याकडे आहे, आमच्याकडं काही साधनं आहेत, विचार करू असं सांगतात. ठाकरे गटाच्या किती आमदारामध्ये चल विचारताय? तसं आता दिसत आहेत तर सगळे तसे. आता ते बोलले 14 कुठे आणि 40 कुठे हा फरक वाटतो ना त्यांना. त्यामुळे त्यांनी जर काही विचार केला आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगू त्यांचं स्वागत करायला. आपलाच आहे शिंदेचा आहे, बाळासाहेब की जय हो, त्याशिवाय दुसरं काय? बाळासाहेबांची शिवसेना घेऊन आम्ही पुढे चाललो. आम्ही काय शिवसेना बदलली नाही, दुसऱ्या पक्षात गेलेलो नाही, त्यामुळे तो काय विचार नाही आहे. आणि त्याच्यामुळे की आमचं जे आहे ते व्यवस्थित चाललं आणि व्यवस्थित चालल.